आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्व असतं आणि आवळा आपल्या तब्येतीसाठी, केसांसाठी, त्वचेसाठी चांगला असतो हे अनेकांना माहिती आहे आणि यासाठीच अनेक जण आवळ्याचा समावेश रोजच्या आहारामध्ये करत असतात. आवळा जरी वर्षभर उपलब्ध नसला तरी मोरावळा, च्यवनप्राश किंवा आवळ्याचं सरबत या स्वरूपामध्ये अनेक जण आवळा रोजच्या आहारात घेतात. पण मधुमेहींना हे पदार्थ आवळ्याचे आहारात घेता येत नाही, कारण यामुळे निश्चितच त्यांची रक्तातली साखर वाढणार आहे. मग मधुमेहींसाठी काय पर्याय आहेत? आवळ्याचा समावेश मधुमेही त्यांच्या आहारात कुठल्या पद्धतीने करू शकतात आणि आवळ्याचे मधुमेहींसाठी काही विशेष फायदे आहेत का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय. चला सुरुवात करूया. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सध्या थंडीच्या दिवसांमध्ये आवळा अगदी मुबलक प्रमाणामध्ये बाजारात दिसतो. अनेक जण आहारात त्याचा समावेश करतात तो क जीवनसत्वासाठी, आणि हे बरोबर देखील आहे कारण आवळ्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये क जीवनसत्व आढळून येतं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लिंब, संत्री याच्यामध्ये क जीवनसत्व आहे, पण तुम्ही जर विचार केलात आणि कम्पेअर केलात या फळांना तर तुमच्या लक्षात येईल की साधारण एका मिडियम साईजच्या लिंबातनं 20 mg व्हिटॅमिन सी मिळतं, एका मिडियम साईजच्या संत्र्यामधनं साधारण 50 mg व्हिटॅमिन सी मिळतं, पण एका मध्यम आकाराच्या आवळ्यामधनं जवळपास 300 mg व्हिटॅमिन सी मिळतं. तुम्हाला आता लक्षात आलं असेल की आवळ्यामध्ये जीवनसत्व क किती मोठ्या प्रमाणात आणि असं कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे जरी व्हिटॅमिन सी हे हीटमुळे किंवा तापमान वाढवल्यामुळे नष्ट होत असलं तरी आवळ्यामधलं व्हिटॅमिन सी तापवल्यानंतर सुद्धा किंवा उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर सुद्धा काही प्रमाणात ते टिकून राहतं आणि त्यामुळेच आवळ्याचे टिकवलेले पदार्थ वर्षभर तुम्ही वापरले तरी सुद्धा तुम्हाला क जीवनसत्वाचा फायदा नक्कीच तुमच्या आहारामध्ये मिळतो. मधुमेहींसाठी हे का फायद्याचे आहे? तर 2-3 अँगल्सनी आपण विचार केला तर आवळा हे मधुमेहींसाठी एक फंक्शनल फूड आहे किंवा एक उपयुक्त पदार्थ आहे असं नक्कीच म्हणता येईल. पहिली गोष्ट म्हणजे आवळा हा ऍसिडिक आहे आणि जिथे ऍसिड आहे तिथे तुम्ही जो पदार्थ खाणार आहात त्या बरोबरीने हे ऍसिड तुम्ही घेतलं तर त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यामध्ये आवळा तुम्हाला मदत करणार आहे. म्हणजेच जेवणाबरोबर किंवा खाण्याबरोबर खाण्याच्या नंतर जर तुम्ही आवळ्याचं सेवन केलं तर निश्चितच खाण्यानंतरची रक्तातली साखर नियंत्रणात ठेवायला तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. याबरोबरच आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे असे घटक जे आपल्या शरीरातील काही विषारी घटक कमी करायला मदत करतात किंवा त्यांच्या विरुद्ध लढतात आणि मधुमेहींच्या बाबतीत हे अँटीऑक्सिडंट्स विशेष उपयुक्त असतात कारण मधुमेहींच्या शरीरामधली ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढते. स्पेशली जेव्हा मधुमेहींची रक्तातली साखर वाढलेली असते किंवा काही काळ ती जास्त राहते अशा काळात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढते आणि त्यालाच टॅकल करण्यासाठी किंवा त्याच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स मदत करतात असं दिसून आलंय. यासाठी मधुमेहींना आवळ्याचा समावेश आहारामध्ये आवर्जून करणं हे अतिशय उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय आवळ्यामध्ये क्लोरोजेनिक ऍसिड आणि क्रोमियम सारखे काही घटक आहेत जे इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवतात असं दिसून आलंय आणि ग्लुकोज मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे करून रक्तातली साखर चांगली ठेवायला मदत करतात, तसंच रक्तातलं कोलेस्ट्रॉल चांगलं ठेवायला मदत करतात असंही दिसून आलंय. शिवाय आवळ्यामुळे ऍसिडिटी सुद्धा कमी होते असंही काही स्टडीज सांगतात. त्यामुळे आवळ्याचा समावेश आहारामध्ये करणं हे जनरल पॉप्युलेशन बरोबरच मधुमेहींसाठीही उपयुक्त आहे आणि त्यांच्यासाठी काही ऍडिशनल फायदे आवळ्याचे नक्कीच मिळणार आहेत. आणि आवळ्यामध्ये अगदी कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आवळा हा कमी प्रमाणात घेऊन सुद्धा तुम्हाला पुरणार आहे. म्हणजे तुम्ही जर हिशोब केलात तर तुमच्या असं लक्षात येईल की जवळपास 10 लिंबांच्या इतकं व्हिटॅमिन सी एका आवळ्यामध्ये आहे किंवा जवळपास 5 संत्र्यां इतकं व्हिटॅमिन सी एका आवळ्यामध्ये आहे. त्यामुळे इतकी फळं किंवा इतकं लिंब संत्री आहारात घेणं आपल्याला पॉसिबल नाहीये, पण त्या जागी एखादा आवळा आहारामध्ये घेणं हे नक्कीच शक्य आहे. तुम्ही जर का व्हिटॅमिन सीच्या डेली रिक्वायरमेंटचा विचार केलात तर ऑन अन ॲव्हरेज
आपल्याला साधारण 80 ते 100 mg विटॅमिन सी दररोजच्या आहारामध्ये लागतं. आणि आपण आत्ताच बघितलं की एका आवळ्यामध्ये जवळपास 300 mg विटॅमिन सी असतं. आणि जरी त्याला तुम्ही शिजवलं असेल किंवा वाळवलं असेल आणि जरी तसा आवळा तुम्ही आहारात घेतलात तरी साधारण एका आवळ्याच्या इक्विव्हॅलंट किंवा अगदी अर्ध्या पाऊण आवळ्याचा फ्रेश आवळ्याच्या स्वरूपात तुम्ही घेतला तर अगदी अर्धा आवळा सुद्धा तुम्हाला पुरेसा होणार आहे रोजच्या आहारामध्ये. आता बघूया मधुमेहींनी आवळा आहारात घ्यायचा कसा. कारण बाजारामध्ये आवळ्याचे अनेक पदार्थ मिळतात, जसं की च्यवनप्राश मिळतो, मुरावळे मिळतात, सरबतं मिळतात आवळ्याची. पण हे सगळे ऑप्शन्स मधुमेहींसाठी उपयुक्त नाहीत कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये साखर असते. हल्ली शुगर फ्री च्यवनप्राश सुद्धा मिळतो, शुगर फ्री सरबतं पण मिळतात. पण पुन्हा एकदा तुम्ही जर का फ्रेश स्वरूपात आवळा घेऊ शकलात आहारामध्ये तर ते सर्वोत्तम ठरणार आहे. आणि यानंतरचा सर्वोत्तम चॉईस असा असणार आहे की तुम्ही जे काही प्रिझर्व फूड करायचं आहे आवळ्याचं ते घरी तयार करणं. कारण बाहेर कितीही नाही म्हटलं तरी याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स किंवा आर्टिफिशियल कलर्स, आर्टिफिशियल स्वीटनेस यांचा वापर सढळ हस्ते केला असतो. आणि जर तुम्ही हेच घरी केलेत पदार्थ तर निश्चितच तुमच्या हातामध्ये हे प्रमाण आहे, प्रमाणात काय वापरायचं आणि तुमच्यासाठी ते जास्ती सेफ आणि उपयुक्त ठरणार आहे हे निश्चित. चला पहिल्यांदा फ्रेश किंवा ताज्या आवळ्याबद्दल बोलूयात. थंडीच्या सीझनमध्ये ताजा आवळा मुबलक मिळतो, तर जेव्हा तो ताजा मिळतो तेव्हा तो ताज्या स्वरूपातच वापरणं हे सगळ्यात सोयीस्कर आणि श्रेयस्कर आहे. त्यातनं तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे. किती नाही म्हणलं तरी जेव्हा आपण आवळ्याला प्रोसेसिंग करतो तेव्हा त्याच्यातले न्यूट्रियंट्स कमी कमी होत जातात. त्याच्यामुळे स्वच्छ धुतलेला फ्रेश आवळा नुसता चावून खाणं ही खरं तर सगळ्यात आयडियल पद्धत आहे. पण अनेक जणांना आवळा चवीला आंबट असल्यामुळे किंवा तुरट असल्यामुळे फारसा नुसता खायला आवडत नाही. अनेक जण त्याला भरपूर मीठ लावून खातात. तर ही सुद्धा पद्धत काही फारशी चांगली आहे असं म्हणता येणार नाही. मग काय बरं करता येईल फ्रेश आवळ्याचं? तर सगळ्यात सोपं, फ्रेश आवळ्याचा ज्यूस करायचा. आणि मग यासाठी फ्रेश आवळे तुम्हाला चिरून बी काढून मिक्सरमध्ये घालून त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स ऍड करता येतात. म्हणजे त्याला थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर पहिल्यांदा उदाहरण देईन की हळद, ओली हळद मिळते. तर ओली हळद तुम्ही जर का कापून आवळ्यामध्ये टाकलीत, थोडंसं आलं घातलं आणि मग जर का हे तुम्ही मिक्सरमधनं फिरवलं तर तुम्हाला आवळ्याबरोबरच हळद आणि आल्याचे सुद्धा बेनिफिट्स या ज्यूसमधनं मिळणार आहेत. आणि अतिशय पौष्टिक आणि अतिशय चविष्ट असणारा हा ज्यूस जेव्हा आवळे आणि फ्रेश हळद मिळते अशा सीझनमध्ये तुम्हाला नक्कीच रोजच्या आहारात घेता येणार आहे. हा ज्यूस तुम्ही फ्रीज मध्ये काही दिवस स्टोअर सुद्धा करू शकता. आणि अजून एक त्याची पुढची स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे स्टोअर करायची, की जर का हा ज्यूस तुम्हाला वर्षभर स्टोअर करायचा असेल किंवा अगदी आवळ्याचा कॉन्सन्ट्रेटेड ज्यूस पाणी न घालता जर तुम्ही काढून ठेवलात तर सोपी पद्धत की आईस क्यूब्सचा जो ट्रे असतो त्याच्यामध्ये हा ज्यूस घालून त्याचे क्यूब्स करून ठेवणं आणि मग क्यूब्स तयार झाले की ते एखाद्या झिपलॉकच्या बॅगमध्ये व्यवस्थित बंद करून फ्रीझरमध्ये ठेवणं. अशा पद्धतीने जर तुम्ही आवळ्याचा ज्यूस स्टोअर केलात तर तो वर्षभर चांगला राहतो. तुम्हाला करायचंय काय की दररोज एक क्यूब काढायचा आहे बाहेर, तो पाण्यामध्ये एक ग्लास घालायचा आहे आणि मिक्स करून प्यायचा आहे. त्याच्यामध्ये अगदी चवीसाठी थोडस ब्लॅक सॉल्ट किंवा थोडासा चाट मसाला तुम्ही घालू शकता जेणेकरून त्याची चव उत्तम लागते. याबरोबरच आवळ्याचा ज्यूस तयार करण्यासाठी तुम्ही अजूनही वेगवेगळे पदार्थ वापरू शकता फ्लेवरिंगसाठी, जसं की पुदिना वापरू शकता, कोथिंबीर वापरू शकता. तर तुम्ही तुमचं इनोव्हेशन वापरू शकता आणि अगदी वेगवेगळ्या फ्लेवरचे ज्युसेस ज्याच्यामध्ये आवळा बेसला आहे असे तयार करू शकता, जेणेकरून ते ज्युसेस फार आंबट तुरट लागत नाहीत आणि ऍट द सेम टाइम आवळा पुरेशा प्रमाणामध्ये पोटात जातो. आवळ्याची दुसरी रेसिपी जी अशीच फ्रीझरमध्ये तुम्हाला आईस क्यूबच्या स्वरूपात सुद्धा स्टोअर करता येते, ती म्हणजे आवळ्याची चटणी. आवळ्याच्या चटणीची रेसिपी सोपी आहे. पहिल्यांदा थोडी तेलाची फोडणी घालायची, मोहरी, हिंग, कढीपत्ता हे सगळं घालायचं, थोडीशी डाळ घालायची, थोडी मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, थोड्या मेथ्या घालायच्या, थोड्या मिरच्या घालायच्या चवीनुसार, म्हणजे लाल सुकलेल्या मिरच्या किंवा अगदी हिरव्या मिरच्या सुद्धा वापरता येतील. आणि ह्या छान परतून घेतल्या, ह्याच्यामध्ये हिंग हळद घातली की मग आवळ्याचे तुकडे कापलेले फ्रेश आवळ्याचे घालायचे आणि एक वाफ छान आणायची आणि तुकडे हे वाफवून घ्यायचे आवळ्याचे. आणि वाफवून झाल्यावरती ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर ताजी मस्त चिरून घालायची आणि पुन्हा एकदा एक वाफ आणायची आणि मग हे मिश्रण थंड झाल्यानंतर हे मिक्सरमधनं काढायचं. याच्यात काही जण थोडस आलं किंवा थोडस लसूण सुद्धा घालू शकतात चवीसाठी. तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही याच्यात ऍडिशनल स्पायसेस वापरू शकता. आणि ही चटणी तयार झालेली नुसती खायला तर छान लागतेच, म्हणजे पराठ्याबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर, अगदी भाताबरोबर सुद्धा. आणि तुम्ही ही चटणी
मग अशी सांगितल्याप्रमाणेच आईस क्यूबच्या ट्रे मध्ये भरून ठेवून त्याचे क्यूब्स करून ठेवू शकता आणि मग ते वर्षभर तुम्ही एक एक क्यूब काढून तुमच्या सोयीने तो वापरू शकता. आधी एक अर्धा पाऊण तास तुम्हाला क्यूब तो बाहेर काढून ठेवायला लागतो आणि मग तो रूम टेम्परेचरला आल्यानंतर अगदी जशी चटणी तुम्ही केली होती तशीच चटणी तुमच्या समोर तुम्हाला दिसते आणि खाता येते. आवळा खायची तिसरी पद्धत ती म्हणजे आवळ्याचं लोणचं करणं. येस, मधुमेहींना शक्यतो फार लोणची खाऊ नका असं मी नेहमीच सांगते, पण आवळ्याचं लोणचं हे एक्सेप्शन आहे. कारण आवळ्याच्या लोणच्यामध्ये आपण खूप पौष्टिक पदार्थ घालणार आहोत, जसं की आपण आवळा किसून घालणार आहोत, त्याच्यामध्ये हळद किसून घालणार आहोत आणि आलं किसून घालणार आहोत आणि मग याच्यामध्ये मोहरीची डाळ छान घालणार आहोत, लोणच्याचा मसाला घालणार आहोत आणि याच्यात कुठल्याही प्रकारचं तेल फारसं वापरलं जात नाही. अगदीच तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही फोडणी थोडीशी याला देऊ शकता आणि थोडं लिंबू पिळून हे मस्त मॅरिनेट केलेलं किंवा छान मुरवलेलं लोणचं, हे कच्चं लोणचं आहे, हे फार काळ टिकत नाही, पण फ्रीजमध्ये तुम्ही मस्त ठेवलं तर एक 3-4 महिने हे लोणचं सहज टिकतं आणि रोजच्या जेवणाबरोबर तुम्ही जर हे एखादा चमचा घेतलं तर यातनं फार मीठ फार तेल पोटात न जाता आवळ्याचे बेनिफिट्स मात्र नक्की तुम्हाला मिळू शकतात. आवळा टिकवायची आणखीन एक सोपी आणि खूप कॉमन पद्धत ती म्हणजे आवळ्याची सुपारी करून ठेवणं. काही जण ही सुपारी पहिल्यांदा आवळा शिजवून घेऊन मग करतात, काही जण अगदी कच्चा आवळा किसून आणि मग त्याला मीठ आणि बाकीचे मसाले जसं की जिरेपूड किंवा ओवा हे सगळं लावून मग सुकवून सुपारी बनवतात. तर आवळा सुपारी जेवल्यानंतर खाणं, दररोज खाणं, प्रत्येक जेवणानंतर खाणं हा सुद्धा आहारामध्ये आवळ्याचा समावेश करण्याचा मधुमेहींसाठी स्पेशली एक उत्तम मार्ग आहे. ज्यातनं साखर कुठल्याही पद्धतीने पोटात जात नाही आणि आवळ्याचे बेनिफिट्स नक्कीच तुम्हाला मिळू शकतात. आवळा आहारामध्ये घ्यायची अजून एक सोपी पद्धत ती म्हणजे तुम्ही ज्या भाज्या करता किंवा कोशिंबिरी करता किंवा अगदी आमटी करता त्याच्यामध्ये फ्रेश आवळा थोडासा किसून घालणं, म्हणजे भाजी झाल्यानंतर किंवा कोशिंबीर आमटी झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा आवळा किसून घालणं ही आवळा रोजच्या आहारामध्ये सहजासहजी इन्क्लूड करण्याची सोपी पद्धत आहे. तसंही आपण भाजीवरती लिंबू पिळतो बऱ्याचदा, कोशिंबिरीमध्ये लिंबू पिळतो किंवा आमटीमध्ये पण आपलं काहीतरी आमसूल किंवा चिंच असा आंबट पदार्थ एखादा असतोच. मग त्याऐवजी तुम्ही जर का आवळा वापरलात तर तुम्हाला जास्ती प्रमाणात व्हिटॅमिन सी जरूर मिळतं आणि कित्येकदा कळतही नाही की याच्यामध्ये आवळ्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे ही सुद्धा आहारात आवळा ऍड करायची अगदी सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर का तुम्ही आवळा आहारात घेतलात तुमच्या खाण्याच्या बरोबरीने तर निश्चितच त्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी होणार आहे. आपण यापूर्वीच याबद्दल बोललेलो आहोत. आता तुमच्या मनामध्ये अजून एक प्रश्न आला असेल, आवळा घेताना तो कुठल्या प्रकारचा घ्यायचा, कारण बाजारामध्ये स्पेशली दोन प्रकारचे आवळे बघायला मिळतात. त्यातला कॉमन जो आवळा आहे ना, आपला गोल असतो, म्हणजे लिंबाच्याच आकाराचा गोल आवळा जो असतो तो आवळा सगळ्यात इझिली अवेलेबल पण असतो आणि आत्ता मी ज्या सगळ्या रेसिपीज सांगितल्या या बहुतांश करून याच आवळ्याच्या होत्या. दुसरा जो छोटा आवळा मिळतो जो लहान मुलांना अगदी खूप आवडतो, त्याच्यात छोटीशी गोल बी असते, तर तो आवळा सुद्धा जर का उपलब्ध असेल तर तो सुद्धा आहारात घ्यायला काहीच हरकत नाही. त्या आवळ्याचं सुद्धा तुम्ही याच पद्धतीने लोणचं करू शकता, बी काढून चटणी करू शकता किंवा याच पद्धतीने तुम्ही त्याचं सुपारी सुद्धा करू शकता. पण थोडासा हा आवळा नाजूक असतो, यात पाण्याचा अंश जास्ती असतो आणि टिकायला थोडासा तो कमी टिकतो. त्यामुळे रेग्युलर जो आवळा मी आत्ता सांगितला नेहमी तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल तर तो आवळा आहारामध्ये सहजासहजी घेता येतो आणि तो मुबलक प्रमाणामध्ये बाजारात उपलब्ध असतो. त्याचा तुम्ही आहारात समावेश नक्की करा आणि तुम्ही आवळ्याचा समावेश आहारामध्ये अजून कुठल्या वेगळ्या पद्धतीने करत असाल, मधुमेही असताना किंवा साखर विरहित अशा तुमच्याकडे काही आवळ्याच्या रेसिपीज असतील तर त्या माझ्याबरोबर जरूर शेअर करा. तुमच्या रेसिपीज ऐकून किंवा वाचून मला अजून नवीन नवीन शिकायला मिळेल आणि आपल्या इतर दर्शकांना सुद्धा अजून व्हरायटी त्यांच्या आहारामध्ये आणता येईल आवळ्याचा समावेश करताना. तर चला आपलं आवळा पुराण आपण इकडे संपवूयात आज. पण थांबण्यापूर्वी मला तुम्हाला मागच्या मंडे क्विझचे विनर्स सांगायचे. दर सोमवारी आम्ही आमच्या युट्यूब कम्युनिटीमध्ये आणि फेसबुक पेजवरती एक प्रश्न पोस्ट करत असतो आणि मधुमेहींशी संबंधित हे प्रश्न असतात. मागच्या सोमवारी आम्ही असा प्रश्न विचारला होता की मधुमेहींसाठी काय चांगलं, गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी, आणि ह्याचं उत्तर बहुतांश जणांनी ज्वारीची भाकरी असं दिलंय. पण मला विचाराल तर हे उत्तर काही फारसं बरोबर नाही. तुम्ही जर का समर्पकपणे हे उत्तर अजून मला सांगितलं असतं की ज्वारीची भाकरी पण त्याच्यामध्ये अजून काही ऍड करायची गरज आहे का किंवा किती प्रमाणात ती भाकरी खावी
किती वेळा खावी, किती खावी, कधी खावी, तर मला वाटतं तुमच्या उत्तराला मी कदाचित बरोबर म्हणू शकले असते. पण ज्यांनी फक्त ज्वारीची भाकरी चांगली गव्हाच्या पोळीपेक्षा असं उत्तर दिलंय, त्यांचं उत्तर चुकीचं आहे असं मी निश्चितच सांगू शकेन. आणि याचं तुम्हाला बरोबर उत्तर ऐकायचं असेल तर तुम्ही माझा या विषयावरचा व्हिडिओ जरूर बघा, ज्याच्यामध्ये मी पोळी आणि भाकरी यातला फरक अगदी डिटेलमध्ये समजून दिलाय. आणि मधुमेहींसाठी भाकरी खावी तर ती कुठली, कशी आणि कधी याबद्दल सुद्धा समर्पक माहिती दिली. पण या प्रश्नाचा विनर जर का अनाउन्स करायचा झाला तर वैशाली बालावलकर यांचं नाव मी नक्की सजेस्ट करेन. कारण त्यांनी एक खूप छान वेगळाच मुद्दा त्यांच्या उत्तरामध्ये मांडलाय की पोळी आणि भाकरी या दोन्हीमध्येही कर्बोदकांचं प्रमाण भरपूर आहे, त्यामुळे दोन्हीही पदार्थ हे मधुमेहींनी मॉडरेशनमध्येच खायला हवेत. खरं तर हा त्यांचा वेगळा अँगल उत्तर द्यायचा मला आवडला, म्हणून त्यांना आम्ही या आठवड्याचे विनर म्हणून अनाउन्स करतोय. खूप खूप अभिनंदन. असेच नवीन नवीन प्रश्न आम्ही दर सोमवारी आमच्या चॅनलवरती पोस्ट करत असतो कम्युनिटी सेक्शनमध्ये आणि फेसबुक चॅनलवरती, तर तिथे तुम्ही जाऊन ते जरूर वाचा, त्याची उत्तरं द्या, इतरांनी दिलेली उत्तरं वाचा, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये भरच पडेल. तर मला असं वाटतं इथे आज थांबूयात, पण असंच भेटत राहूयात दर सोमवारी मंडे क्विझच्या माध्यमातून आणि दर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता यूट्यूब चॅनलवरती आमच्या माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून. भेटूया लवकरच. धन्यवाद.